अमेरिकन अंतराळ संस्था नासाने एक अंतराळयान तयार केले आहे जी डिमॉर्फोस नावाच्या छोट्या लघुग्रहाशी टक्कर देईल. मात्र या लघुग्रहापासून पृथ्वीला कोणताही धोका नाही. या मोहिमेवर हे कळेल की हे धोकादायक दिसणारे खडक त्यांच्या मार्गावरून दूर केले जाऊ शकतात. 26 सप्टेंबर रोजी डबल एस्ट्रॉइड रिडायरेक्शन टेस्ट म्हणजेच डार्ट अंतराळयान पृथ्वीपासून फार दूर नसलेल्या लघुग्रहाशी टक्कर देईल. foxweather.com म्हणणे आहे की या प्रकल्पाचे उद्दिष्ट पृथ्वीला येणाऱ्या लघुग्रहांच्या धोक्यांपासून वाचवणे आहे. पाहूया त्यावर आमचा खास रिपोर्ट. आता ते दिवस दूर नाहीत जेव्हा महाकाय अंतराळ खडक पृथ्वीला धोका होण्यापासून रोखले जातील. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाची डबल एस्ट्रॉइड रिडायरेक्शन टेस्ट मोहीम त्याच्या शेवटच्या दिवसांकडे वाटचाल करत आहे. या मोहिमेमध्ये लघुग्रहाला मारून नासाला एका महत्वाच्या तंत्रज्ञानाची चाचणी घ्यायची आहे ज्यामध्ये पृथ्वीकडे जाणाऱ्या लघुग्रहांची दिशा बदलली जाऊ शकते. प्रक्षेपणानंतर सुमारे 10 महिन्यांनी लांबचे अंतर कापल्यानंतर हे मिशन 26 सप्टेंबर रोजी समाप्त होणार आहे. 26 सप्टेंबर रोजी हे यान डिडिमॉस बायनरी लघुग्रह प्रणालीशी टक्कर देईल. अंतराळ यानाच्या टक्कर दरम्यान त्याचा वेग ताशी 24,000 किलोमीटर असेल जो लघुग्रहाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करेल. अंतराळातील दूरचे तारे आणि ग्रहांचे फोटो काढण्यासाठी त्याने त्याचा ड्रॅको कॅमेरा वापरला आहे जेणेकरून अंतराळयान त्याचा मार्ग मॅप करू शकेल. काही दिवसांपूर्वी नासाने गुरु आणि त्याच्या 4 चंद्रांचे छायाचित्र शेअर केले होते जे डार्ट मिशनने टिपले होते. नासाने छायाचित्र शेअर करताना म्हटले होते की आमचे डार्ट मिशन डिमॉर्फस एका लघुग्रहाकडे जाणारा सुंदर मार्ग आहे मात्र त्यामुळे पृथ्वीला कोणताही धोका नाही. स्पेसक्राफ्टच्या इमेजरने गुरुचे छायाचित्र टिपले आहे. त्यात गुरुचे 4 सर्वात मोठे चंद्र दिसत आहेत. नासाने सांगितले की ड्रॅको प्रणाली हा नासाच्या न्यू होरायझन्स अंतराळ यानावरील इमेजरद्वारे प्रेरित एक उच्च रिझॉल्युशन कॅमेरा आहे ज्याने प्ल्युटो प्रणालीची पहिली जवळची छायाचित्रे पृथ्वीवर पाठवली होती. डार्ट मिशन 26 सप्टेंबरला धडकणार आहे. या टक्करमुळे डिडिमॉस बायनरी सिस्टीममधील लघुग्रहाच्या कक्षा बदलतील अशी आशा शास्त्रज्ञांना आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास भविष्यात पृथ्वीला आपत्तीजनक लघुग्रहांच्या टक्करांपासून वाचवता येईल. नासा बऱ्याच काळापासून पृथ्वीच्या जवळ असलेल्या वस्तूंचे निरीक्षण करत आहे. पृथ्वीपासून 48 दशलक्ष किमी अंतरावर असलेल्या या वस्तू आहेत. पृथ्वीपासून धोकादायक ठरू शकतील अशा पृथ्वीपासून जवळचे लघुग्रह ओळखणे हे नासाचे ध्येय आहे. आतापर्यंत 8,000 पेक्षा जास्त पृथ्वीजवळच्या वस्तूंचा शोध लागलाय.